वाव, बघून तोंडाला पाणी सुटलं ना. असं वाटतं जसं काही फिश फ्राय केलंय, तर नाही, हे फिश फ्राय वगैरे काही नाही, तर हे आपले कच्चे केळ्याचे काप आहेत, अगदी कुरकुरीत. तुम्ही पाहू शकताय किती कुरकुरीत झालेले आहेत ते आवाजावरूनच. नमस्कार मैत्रिणींनो, रोशनी सिम्पल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर कधीतरी आपल्याला असं वाटतं की आपल्या भाजीच्या जोडीला काहीतरी आपल्याला असावं, तर आपण कधी कधी कसं पापड वापरतो किंवा भजी वगैरे किंवा लोणचं वगैरे असं काहीतरी असतंच. तर मी सुद्धा आज भाजीच्या जोडीला पर्याय म्हणून आपण कच्च्या केळ्यांच्या अगदी कुरकुरीत काप दाखवणार आहे मी. तर हे बघा, मी असे बाजारातनं कच्ची केळी आणलेत आणि त्याची मी आता सालं काढून ते पाण्यात ठेवलेत. तर आता ही रेसिपी कशी बनवायची ते आपण पाहूया. त्याआधी आपल्याला ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार ते आधी पाहूया आपण. आता हे काप आपले कुरकुरीत असणार आहे, तर त्यासाठी आपण इथे बारीक रव्याचा वापर करणार आहोत. बारीक रवा घेणार आहोत, त्याचप्रमाणे आपण इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, धने पावडर घेतलंय, आलं लसूणची पेस्ट घेतलीय, हळद घेतलंय, लाल तिखट घेतलंय, इथे चाट मसाला घेतलाय, आमचूर पावडर घेतलंय आणि मीठ घेतलंय. आता तुमच्या इथे समजा आमचूर पावडर चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा सुद्धा वापर करू शकता. अगदी खूप छान हे काप लागतात. तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया. आता आपल्याला ह्या केळ्यांचे काप करून घ्यायचेत. तर हे पहा, एकदम पातळ सुद्धा नाही किंवा जाड पण नाही, आपल्याला मीडियम साईजचे करायचेत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला काप करून पाण्यात ठेवायचेत, म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. तर अशा प्रकारे मी आता सर्व केळ्यांचे काप करून घेते. आता हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व केळ्यांचे काप करून घेतलेले आहेत आणि आता ह्यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला ह्याला मीठ मसाला वगैरे सर्व लावायचं आहे. तर आता इथे आपण आमचूर आणि चाट मसाला वापरला, तर त्याच्यामुळे आपल्या केळ्यांना अगदी मस्त चटपटीतपणा म्हणजे ते काप लागणार आहेत आपले. तर आता तुम्ही पाहू शकता हे सर्व आता जिन्नस मी घालणार आहे, लाल तिखट, हळद, मीठ, चाट मसाला आणि आमचूर पावडर हे सर्व घालूया यात. त्याचप्रमाणे मी आलं लसूणची पेस्ट घालते. तुम्ही समजा लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. आणि आपण आता धने पावडर सुद्धा घालूया. आता हे सर्व व्यवस्थित यांना चोळून घेऊया आपण आणि अगदी झटपट होतात हे काप. सर्व अशा प्रकारे आपण आता चोळून घेऊया. आता हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व केळ्यांना मस्त आपले मसाले कोट करून घेतले. तर आता आपण रव्यामध्ये घालून फ्राय करायला घेऊया. आता सर्वात प्रथम काय करायचं, आपल्याला ताट घ्यायचंय, त्यात रवा घालूया, त्यानंतर बेसन घालूया. बेसनामुळे काय येईल, एकदम म्हणजे मस्त असा फ्लेवर लागेल आपल्याला. आणि आता आपण ह्यात सुद्धा मीठ घालणार आहोत, थोडस लाल तिखट घालूया यात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व. आता आपलं बेसन आणि रवा मिक्स करून झालंय. आता आपण एक एक केळ्याचे काप घेऊया, व्यवस्थित त्यांना रवा आणि बेसनाचं कोटिंग करून घेऊया. जसं आपण आपल्या मच्छीला वगैरे करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला कोट करून घ्यायचंय. तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला कोटिंग करायचंय. तर अशा प्रकारे आता मी सर्व केळ्यांच्या कापांना व्यवस्थित रवा आणि बेसनाचं कोट लावून घेते. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व केळ्यांना व्यवस्थित कोटिंग करून घेतलंय. आता आपण फ्राय करायला घेऊया. आता आपण इथं पॅन घेतलंय आणि ते तेल घेतलंय आणि आपली आता गॅसची फ्लेम आहे ना ही मिडियमच ठेवायची आहे, फास्ट वरती नाही करायचंय. आणि आता एक एक काप आपण ह्यात घालूया. हे पहा, तर आता अर्धे काप माझे अजून राहिलेत, अर्धे काप व्यवस्थित तव्यात मावले तेवढे मी घातले. आता आपल्याला 3 मिनिटं एका साईडने व्यवस्थित तळून फ्राय करून घ्यायचे, शॅलो फ्राय, नंतर ना पलटी करून घ्यायचंय. तर आपण 3 ते 4 मिनिटं एका साईडने व्यवस्थित होऊन देऊया. आता एका साईडनं आपले झालेले आहेत, 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. पाहू शकताय किती कुरकुरीत दिसतंय, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. एकीकडनं असं वाटतं हे फिशच फ्राय करतोय आपण.
लागायला पण तितकेच भन्नाट. तर मार्गशीर्ष किंवा श्रावण महिना असेल तर हा पर्याय तर योग्यच मस्तच. तर आता ह्या साईडनं सुद्धा आपण 3 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर हे पहा आपलं आता दुसऱ्या साईडनं सुद्धा फ्राय करून झालंय आणि तुम्ही बघितलं किती अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि लागायला सुद्धा भन्नाट आहे. तर हे बघा गरमागरम आणि कुरकुरीत आपले असे कच्च्या केळ्यांचे काप तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.